धुळे मनपाची परवानगी न घेता अवैधरित्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कांचन वानोरे तसेच डॉक्टर हर्षवर्धन चित्तम यांनी 22 मोठे वृक्ष तोडले आहे. तरीही संबंधितांना डॉक्टरांनी पाठीशी घालण्याचे काम केले जात आहे. या डॉक्टरांवर दंडात्मक कारवाई करून गुन्हे दाखल करा या मागणीसाठी आज मनपा अतिरिक्त आयुक्तांच्या दालनाबाहेर मनसेने ठिय्या आंदोलन केले. धुळे शहरातील महात्मा फुले पुतळा परिसरात जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या निवासस्थान परिसरामध्ये सुमारे 22 मोठे वृक्ष अनधिकृतपणे 21 फेब्रुवारी रोजी तोडण्यात आली आहे. यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वानोरे यांनी धुळे महापालिका प्रशासनाची कोणत्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही. वास्तविक मनपा प्रशासनाला सर्व माहिती असताना देखील 4 महिने उलटून देखील कारवाई केली नाही. तसेच धुळे महानगरपालिकेतील आयुक्त उपायुक्त तसेच संबंधित विभागाच्या कर्मचारी यांनी संगनमत करून वृक्षतोड करणाऱ्या दोन्ही डॉक्टरांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप मनसेचे हर्षल परदेशी यांनी केला आहे. तसेच पुढे बोलताना हर्षल परदेशी यांनी सांगितले की 22 वृक्षांची तोड झालेली असताना केवळ अधिकारी डॉक्टर असल्याने मनपाचे अधिकारी एका डॉक्टरला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई किंवा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. तोपर्यंत संबंधित डॉक्टराविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई केली जात नाही तोपर्यंत मनसेकडून या प्रकरणाचा पाठपुरावा, अन्यथा येणाऱ्या काळात मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला. 21 फेब्रुवारी 2022 जिल्हा शल्य चिकित्सक येथील यांच्या शासकीय निवासस्थान येथील वानोरे मॅडम यांच्या शासकीय निवासस्थान येथील 22 ते 25 अनधिकृतपणे वृक्ष झाडांची कत्तल करण्यात आली. धुळे महानगरपालिकेत वृक्ष तोडल्यानंतर तो सर्व साठा जमा करण्यात आला. काही प्रमाणात वाहनाला दंड आकारून वाहन सोडण्यात आले. पण मुळात प्रश्न हा उपस्थित होतो की जो माल साठा जमा केला होता त्या साठ्याचे झाले काय, जो साठा जमा करण्यात आला त्या साठ्याचं झालं काय. दुसरा प्रश्न असा की संबंधित वृक्षतोड करणाऱ्यावरती महानगरपालिका का त्या व्यक्तीचा बचाव करते आहे. 3 महिन्यापासून कुठल्याही प्रकारे कारवाई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी केलेली नाही. फक्त उपायुक्त आयुक्त अतिरिक्त आयुक्त फक्त यांच्याकडे आम्ही कारवाईसाठी देत आहोत एवढंच सांगण्यात आलेलं आहे. जर 2 दिवसात महानगरपालिकेने कुठल्याही प्रकारचे संबंधित व्यक्तीवरती गुन्हा दाखल केला नाही अथवा एक रक्कम फिक्स करून त्यांना दंडात्मक कारवाई करण्यात न आली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना खळखट्या आयुक्तांच्या दालनात करेल. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.